अहो आपण हराम फराशीला ह्या सगळ्या मोळच इसकू लागलं ह्या रस्त्यामुळे. तिथं डायव्हर्जनचा बोर्ड सुद्धा नाही. नॅशनल हायवे काय भितळ भितळ आहे. टोल द्यायला तुम्हाला मजा वाटते. आणि पुन्हा मोळच्या लोकांनी गाड्या पुन्हा नीट लाईनी जाणाव्या आणि हे कराव्या ती कराव्या. तिथं काय सगळा इसकू लागला रस्त्याचा. त्यावेळेस कळत नाही तुम्हाला. 6 महिन्याची मुदत म्हणून तुम्हाला काम दिले. 2 वर्ष झालं तुम्ही काम करताय ह्या रस्त्यावर. मुरुम म्हणून तिथं माती टाकली. त्याला काय करायचं एवढं वाटतंय तर लाळेवकील इथंच उभा आहे. लाळेवकिलावर 300 रुपये करा मी खुशाला आत बसायला तयार आहे. पण तुमची मस्ती जिरवतो यावेळेस. कशाची मस्ती नेमकी आहे नॅशनल हायवेला मला तीच काय कळत नाही. एक तर नीट बोलत नाव लोकांबरोबर, कामं नीट करत नाव. मोहची तर तुम्हाला काही काळजीच नाही. सगळा रस्ता तिकडून बी उकरून ठेवला, इकडून बी उकरून ठेवलाय. साधा सेफ्टीचं बोर्ड सुद्धा नाही तर डायव्हर्जनचा बोर्ड नाही. 4 लोक मेली इथं तुमच्या रुपाई. खरं तर या हरामखोर नॅशनल हायवेवर 302 गुन्हा दाखल करावा लागते. तुमच्या लोक मारली म्हणून तुम्ही आणि मारली तीच तुम्ही ही लोक. तुम्ही सेफ्टीची काळजी घेत नाही म्हणून लोक मारली. एवढ्या अकली नाही तर शिकून इंजिनियर कशाला झालं. एवढ्या जर माहिती नसतील तर आणि पुन्हा वरनं लोकांना ज्ञान शिकवता गाड्याने लाईनीत आणायचं हे करायचं त्या करायचं. अरे दिलं असतील तर दिलं असतील. तुम्ही कुणाला पैसे खाऊ घातलं असतील तर आम्ही तुमच्या रुपयाचं मीन देत नाही कुणाच्या. आणि आम्ही ऐकून घ्यायचं मी तुमचं काय कारण नाही. कोण आडवं येतं ते बघ तुम्ही इथं उभा आहे. आणि पोलिसांचं प्रेशर बिशर आम्हाला बघचाल आणा पुन्हा बघ तुम्ही बी काय करा जायचं. मी इथं जायचे मी कुठं चाललोय. इथं माझं 1 लाख रुपये गाडीचं नुकसान झालंय. कोण देणार ती नॅशनल हायवेला द्यावं. लोकांना हप्ता द्यायला तुम्हाला पैसे येत. तुम्हाला सेफ्टी बोर्ड लावायला पैसे नाही काय. तुम्हाला लोकांची घरं भरायला पैसे येत आणि तुम्हाला चांगलं मुरुम टाकायला पैसे नाही तर माती आणून टाकता. किती दिवस झालं काम चालू इथं. पुन्हा म्हणाल वरच्यानी केलंय. वरच्यानी जावाय मग वरच्याच्या गळ्यात पडाय. आम्हाला काय करायला लोक मारा लागले ना. पण तुमच्या इथं त्या तुमच्या असल्या वागण्यानं हरामखोरी सगळी. अरे कुठं भरणार आहो कुठं फेडणार आहो ही पाप मला हीच काय कळत नाही. लोकांची लेकर बाळ हातातोंडाला आलेली अशी मारून तुम्हाला काय मिळणार आहे. तिथे एसी मध्ये बसून तुम्ही ज्ञान हे पडणार. बाद धंदा लागाव उभा इथं माझं नॅशनल हायवे ना. ऍक्सिडेंट नॅशनल हायवे मुळे झालाय. नॅशनल हायवे ना पैसे द्यावं. तिथं कसं 100-100 रुपये गोळा करतो एखादं सोडत ना. झाडं नाही तिला काय डिवायडरच्या मध्ये लाईटी नाही. त्या नरखेड रोडच्या तिथल्या डिवायडरचा पिवळी लाईट चालू नाही. डेंजर लाईट मागच्या 1.5 महिन्यापासून. टोल बंद केला का तुम्ही तेवढ्यात. आता काय होतं बोलायला. आता मी नियम सांगावा. आणि माझा आहे म्हणून ऐकून तर घेता. दुसरं कोणाला असतं तर आतापर्यंत त्याच्या गांडीवर काट्या लावून तुम्ही हा करून दिलं असतं. असलं करू नका. कर्माचं फळ असतंय उलट फिरत असत. कार्तिकी एकादशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरीत येणाऱ्या सर्व वारकरी बंधू भगिनींसाठी महाआरोग्य शिबिर दिनांक 22-23-24 नोव्हेंबर 2023 स्थळ 65 एकर परिसर पंढरपूर आयोजित शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री धाराशिव व परभणी जिल्हा प्राध्यापक शिवाजीराव सावंत चेअरमन भैरवनाथ शुगर उद्योग समूह संपर्क प्रमुख शिवसेना सोलापूर जिल्हा अनिलदादा सावंत व्हाईस चेअरमन भैरवनाथ शुगर उद्योग समूह शुभेच्छुक भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड.